एका धक्कादायक घटनेने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरतोय. चर्चगेट येथील सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहामध्ये एका विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर आरोपीने स्वतःही रेल्वे ट्रॅकवर जाऊन आत्महत्या केली आहे. सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहामध्ये मुलींची सुरक्षा किती महत्वाची आहे हा प्रश्न आता पुन्हा एकदा समोर येतोय. याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय, तसेच सरकारवरही त्यांनी निशाणा साधलाय. महाराष्ट्रामध्ये मुली तसंच स्त्रियांवर होणारे अत्याचार हे दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. चर्चगेट येथील सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहामधील एका विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या झाली. या हत्येनंतर आरोपीने स्वतःही आत्महत्या केली आहे. आरोपी हा याच वसतिगृहामधील धोबी काम करत असल्याची माहितीही समोर येते. मात्र या ठिकाणी व्यवस्थापन काय करत होते, तसेच मुलींची सुरक्षा इतकी वाऱ्यावर होती का, असाही प्रश्न आता या निमित्ताने समोर येतोय. सावित्रीबाई फुले वसतिगृहामध्ये मुलींच्या वसतिगृहामध्ये घडलेली होती, त्याबद्दल मला जी माहिती मिळाली त्या संदर्भात मी माझं मत स्पष्ट व्यक्त केलेलं होतं. पण नंतर घरी गेल्यानंतर मला इतर काही कामं होती आणि तिथं मला अमोल मिटकरींचा अर्जंट फोन आला की मला तुमच्याशी बोलायचं, आणि त्यांनी मला सांगितलं की मी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला आहे. घडली तिचे आई वडील त्यांच्या गावावरून आलेले आहेत, त्यांचा मुलगा पण आलेला आहे. त्या आईवडिलांना जुळा मुलगा आणि मुलगी झालेले, दोघंही 10वीपर्यंत अतिशय मेरिटची मुलं मुली म्हणून ओळखली जात होती. एकाला मुलाला औंध ITI आपलं पुण्याचं आहे, तिथं ॲडमिशन मिळाली. तिथं त्यांनी त्याचा डिप्लोमा जो कोर्स होता ITIचा तो पूर्ण केला आणि मुलगी इथं शिक्षण घेत होती. वास्तविक मी दुपारी जो शंका उपस्थित केलेली होती, 450 मुलींची व्यवस्था असणारं हे सावित्रीबाई फुले वसतिगृह, परंतु तिथं फक्त 10% मुली आत्ताच्या घडीला राहतात असं मला माहिती मिळाली. आणि त्याच्यातही एकुलती एक मुलगी 4th मजल्यावर एका रूममध्ये राहत होती. वास्तविक 450 मुली राहत असणाऱ्याचं हॉस्टेल तर सगळ्याच मुली एका फ्लोअरला पण ठेवता आल्या असत्या, त्याबद्दलचं कारण काय हे तिथले जे रेक्टर आहेत त्या लेडीजच आहेत. त्यांना तपासामध्ये पोलिसांनी वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहेत. CCTV कॅमेऱ्यामध्ये कोण बाहेर पडलं, तर पहाटेच्या दरम्यान 4-5 जणी हे दुष्टकृत्य केलं, अतिशय तो व्यक्ती तिथून बाहेर पडली आणि त्यांनी जाऊन रुळावर स्वतः आत्महत्या केली. त्याच्यामुळं तोही आता पुरावा राहिलेला नाही आहे. ह्याच्यामध्ये आणखीन काही आहे का? एक झालेल्या आम्ही डिपार्टमेंटला मी आणि अमोल मिटकरी दोघंही सांगत होतो किंवा दोघांचे फोन त्यांच्या दरम्यान 4-5 जणी हे दुष्टकृत्य केलं, अतिशय तो व्यक्ती तिथून बाहेर पडली आणि त्यांनी जाऊन रुळावर स्वतः आत्महत्या केली. त्याच्यामुळं तोही आता पुरावा राहिलेला नाही आहे. ह्याच्यामध्ये आणखीन काही आहे का? एक झालेल्या आम्ही डिपार्टमेंटला मी आणि अमोल मिटकरी दोघंही सांगत होतो किंवा दोघांचे फोन त्यांच्या ताब्यात आहेत. आपल्याला आता नवीन टेक्नॉलॉजीमध्ये दोन्ही फोन ओपन करता येतात पोलिसांना, आणि कुणाशी संभाषण झालं, काय संभाषण झालं, बोलण्याच्या वेळेस किती वेळ बोलले गेलेले आहेत. कारण ही जी व्यक्ती तिथं राहत होती तिला सरकारने नेमलेलं नव्हतं, परंतु ते राहत होती आणि अनेक मुलींचं त्याला काही ना काही कामाच्या निमित्तानं फोन असायचे. कदाचित तो त्यानं विश्वास संपादन केला असेल त्या मुलींचा, किंवा अमुक आणा तमुक आणा असं फोनचं तर संभाषण वेगवेगळ्यांचं दिसतंय नंबरवरून, पण काय संभाषण झालं ते अजून काही तिथं समजलेलं नाही. मी त्यांना सांगितलं अधिकाऱ्यांना, इथं पोलीस अधिकारी पण होते, की याचा अतिशय तपास पारदर्शकपणे झाला पाहिजे. त्या आईवडिलांची पण हीच इच्छा आहे की नक्की आमच्या मुलीला वर 4th मजल्यावर एकटीलाच का ठेवलं. रोज वडिलांना फोन करणारी मुलगी, आणि 8 तारखेला तिनं परत जाण्याचं रिझर्वेशन काढलेलं होतं, कारण 5 तारखेला तिच्या परीक्षा वगैरे संपणार होत्या, आणि 6-7 2 दिवस थांबून ती 8 तिचं रिझर्वेशन होतं.
अशा सगळ्या घटना घडलेल्या होत्या। स्टार 24 फास्ट न्यूज साठी वृत्त संकलन विभाग नाशिक।